तपासा आवत झाली का रंगोळी काढून? हो ही काय झाली ना, मस्त काढली ग। हे बघ मी तर फोटो काढून डीपी पण ठेवला। हे मस्त तेवढंच जमतंय बाईंना। अगं ए पण पंट्या कुठे आहेत? हो ग मी विसरलेच। नंदिनी सांगितलं ना पंट्या लाव भोवतीनी म्हणून। हो लावते आता मी, थांबा। अगं मी विसरलेच, थांबा आणते। अर्धवट काम करू नको, जा लवकर काम कर। बरं सगळी कामं मीच करायची। अगं कर लवकर, आहेत कुठे पंट्या? आंबा घेऊन येते। झालं का नंदिनी मॅडम? किती वेळ खेळताय तुम्ही त्या फुलांची? रजनी मी खेळत नाहीये, एखादा काटा वगैरे लागला तर। एक मिनिट। अगं काय? नाही लागत काटे बिटे, ती फुलं घ्यायची सगळी आणि फ्लॉवर पॉट मध्ये ठेवायची। गप्प बस, मी सांगितल्याप्रमाणेच होणार। प्रत्येकाच्या टेबलावर एक एक फुल गेलंच पाहिजे। एक मिनिट बाजूला जुई आदिती, जरा सगळ्या टेबलांवर एक एक फुलं ठेवा। रजनी तिथेही ठेव आणि त्यांना मदत कर जरा। कशाला? नको ना, मी आणि आदिती करतो। हो चालेल, तुम्ही लावा। हा सगळ्यातून काढता पाहिजे हा तू। नका ग, नका कामाचा कंटाळा करू। सर येतील लवकर लवकर उरकायला हवं। पूजेच्या दिवशी वातावरण प्रसन्न हवं ना आदिती? तसंही सर आल्यावर प्रसन्न वाटेलच तिला, नाही का? काय करून ठेवलं तुम्ही ना काका? काका थांबा जरा। काका इकडे बघ ना। अरे कोणाचं काय चाललंय, हिचं काय चाललंय? इथे मी फुलामध्ये गुरफटलो आणि तू फोटो कसले काढतेस? अहो काका मला मेकिंगचे फोटो काढून पोस्ट करायचेत ना, प्लीज बघा ना। इकडे इकडे बघा, जय 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 जय। थोडं इकडे ना, मला बॅकग्राऊंडला गणपती पाहिजे। इकडे काका, थँक्यू काका। सुटला गुंता? गुंता सुटला की किती बरं वाटतं ना। नाही चला चला चला, चहा घ्या सगळे, चला चहा घ्या। तांगडे हे काय चहा का? कॉफी मशीन आली ना अजून, म्हणून म्हणून काय करणार? घ्या चहा, चहा घ्या। थँक्यू, वेलकम। ठीक आहे, मध्ये येऊ नकोस रे नंदिनी मॅडम। लावली हा पण ती वाग वाग। चला सगळं झालेलं आहे। हे हा अहो अरविंद, तिकडे फक्त फुलांच्या माळा लावायच्या राहिल्या ना रिसेप्शनच्या इकडे, त्या राहिल्याच अजून? काय मॅडम वा, तू फक्त इतरांना नावं ठेवा। आणि हा इलेक्ट्रिकची तोरण सुद्धा लावायची राहिली तिथे। ए नाही नाही, रिसेप्शन साइटला पॉइंट मोका ठेवा इलेक्ट्रिकचा, माझा फोन चार्ज करायचा असतो। नाही ना, फोटो कसे काढणार? काका मी हा माळा लावायला घेतो। तू चहा पिऊन घे, नंतर काम कर काय। जयराम थांब, त्या खुर्चीवर बसू नकोस। मला प्लीज कोणीतरी एक्सप्लेन करेल का की या खुर्ची मागे काय रहस्य आहे? तुम्ही कोणालाच बसू देत नाही त्यावर। अरे ती खुर्ची डेंजरस आहे। म्हणजे त्या खुर्चीवर जी व्यक्ती बसते त्या व्यक्तीचं असं लगेच लग्न होतं। कसं आहे, आम्ही या ऑफिसमध्ये आधी होतो ना तेव्हा दोघा जणांचं असंच लग्न झालं। तेव्हापासून आपल्याला आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागतो की काय, ह्या भीतीनं त्या खुर्चीवर कोणी बसतच नाही। कसं आहे, आपण त्या खुर्चीवरती बसायचो आणि लगेच लग्नच व्हायचं। पण जयला त्याचं टेन्शनच नाहीये। काय तुम्ही आता काका काहीतरी म्हणालात ना? कोण मी? हा म्हणजे तुम्ही आता म्हणालात ना की जयरामला त्याच काही टेन्शन नाही असं। मी कुठे काय म्हणालो? अहो काय ईशा, म्हणजे टेन्शन नाही म्हणजे त्याला कुठे लग्न करायचंय? हा हा, तू नको त्या खुर्चीवर बसू। त्या खुर्चीवर बसायला बरेच जण उत्सुक आहे। काय नंदिनी?
तू काय दुसऱ्या खुर्चीवर बस दुसऱ्या खुर्चीवर दुसऱ्या खुर्चीवर काय चाललंय काय हा काय चाललंय मीटिंग संपवून सर येतील इतके आहेत त्याच्या आत तुमचं हे सगळं आवरेल का नवरे होईल सगळं वेळेवर चला काम करा जरा प्रेमाने बोला ना पहिला दिवस आता इथं काय मला लावायची गरज आहे का नवरे ना जे सुचल ते बोलतात तरी पहिल्या कशा बरे ऑफिस आहे झोपायला जागा शोधायला पाहिजे इथं झोपलं तर कुणाला कळणार पण नाही वा 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 या 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 इथं ठेवा इथे ठेवा या ठेवा इथे बस 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 ठीक आहे चला निघा नवरे साहेब मी काय म्हणतो हा हे इथं नका ठेवू हा तुला काय त्रास होतो का त्याचा त्रास म्हणजे तिकडे ठेवलेस ना कोपऱ्यात बरं दिसत तिकडे जरा काय चाललंय काय तुझं इकडे ठेवा तिकडे ठेवा हा म्हणजे काय इथं मी अशी जेवण केल्यावर झोपायची जागा होती ना वामकुक्षी वा वामकुक्षी अरे कसली वामकुक्षी हे बघ या ऑफिस मध्ये वामकुक्षी वगैरे अलाउड नाहीये काम कोण करणार असं काय करताय सवय माझी माहित आहे ना तुम्हाला तिथल्या ऑफिस मध्ये तुम्ही सांगायचं ना वामकुक्षी घे म्हणून छे छे अरे मी कधी सांगितलं तुला हे बघ ऑफिसची शिस्त म्हणजे शिस्त हे बघ हे सगळे इथले माळा वगैरे उचल आणि सगळं बाहेर घेऊन जाचाल हो पण तुम्ही म्हणाल तर माळा लावायच्या म्हणून नाही काही गरज नाही आहे इथं माळा लावायची तर तुम्ही सांगितलं होतं अरे निघित नसल जा जा अरे काय माणूस आहे अरे जा जा आदिती मॅडम नाही म्हणजे त्या तांगड्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ना तुम्ही ऑफिसमध्ये कामं करायला येतात का झोपायला येतात या आदिती समोर तांगडेला तोंड उघडायची काही गरज होती का नाही याला समज द्यायला पाहिजे अहो तुम्ही स्टूलावर चढून काय करताय हे कशाला दुसऱ्याला कोणतरी सांगायचं ना अगं नंदिनी तू सांगितलं मला करायला म्हणून मी स्वतः करतोय तुम्हाला बायकाचं मला काय कळतच नाही तुमच्या मनासारखं केलं तर तुम्ही बोलताय चिडू नका काळजी घ्या फक्त नंदिनी मॅडम हा ए ऐक ना ते लिस्ट तेवढी चेक करून घे आणि हा सुट्टे पैसे राहिले तेवढे जरा मॅनेज करा माझ्याकडे आहेत मी ठेवते हा नशीब एक तरी काम तुझ्याच्या होईल म्हणजे तुम्ही बरं नारळ आणलेत का नारळ नाही उत्तमा श्रीफळ म्हणावं पूजेच्या दिवशी मान असतो श्रीफळाला सॉरी मॅडम मी काय म्हणते तुम्ही एकदा तुमच्या डोळ्यांनी सगळं चेक करून घ्या ना एक काम स्वतःहून करता येत नाही ना तुला चला काय झालं जुई तुला नंदिनी मॅडम बोलवत आहेत त्यांना मदत हवी आहे बर आलेच हा चल प्लास्टिक अगं नको टेन्शन घेऊस सगळ्या वस्तू व्यवस्थित घेतल्यास तू नंदिनी मॅडम तुम्ही जरा रिलॅक्स व्हाता मुळात असं होणं शक्य आहे का की पूजेचं साहित्य तुम्ही आणलंच नाही कमीच पडलं अगं हो तसं नाही पण आयत्या वेळी धावपळ नको ना म्हणून आणि त्यात मला आऊंचा फोन आला होता आऊ म्हणजे अविनाश सरांची आई त्या म्हणाल्या आज अजिबात गोंधळ होता कामा नये म्हणून जरा दडपण आलंय आणि त्यात माझी ही मीटिंग
म्हणून जास्त टेन्शन आले. म्हणजे आज तुम्ही मीटिंगला जाणार आहात? हो ना, इतकं सांगितलं क्लायंटला की आज नको, पण ऐकलंच नाही. काय करणार, जावं तर लागणारच. आणि अविनाश सर म्हणतातच ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. असं अविनाश सर म्हणतात? अहो, अविनाश सर म्हणतात म्हणजे असं म्हणतात ना साधारण. आणि अविनाश सरांचं म्हणणंच असत, कामात परमेश्वर शोधावा. म्हणून मग त्यांना पण फोर्स नाही करता आला थांबा म्हणून. पण खरंच या ऑफिस मध्ये आल्यावर खूप छान वाटतंय ना, स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटत. अगदी. खूप आठवणी आहेत या जागेशी निगडीत, म्हणून वाटत सगळं कसं छान व्यवस्थित पार पडावं. खरं सांगू का उत्तमम, मला ना सत्यनारायणाची पूजाच घालायची होती, पण सुपारी बाजूला ठेवून सत्यनारायण घालण्यात काही अर्थच नाही. जोडप्याने करायची असते ना पूजा, आणि आपल्याकडे जोडपं कुठं आहे? आहे की जोडपं जे काय ग बाई, मी आत्ता म्हटलं गोंधळ नको म्हणून. काय हो, काय केलं तुम्ही? चुकून काय काका? ते सत्यनारायणच्या पूजेला जोडप म्हणून कोण बसणार म्हणून म्हटलं. म्हणजे मला काय कळलं नाही ना. बर आता घोळ घालू नका, ऐका जरा. मी काय म्हणते उत्तमा, घरून आणलेला प्रसाद गुरुजींना द्यायचा विसरू नकोस. त्यांना काय हवं नको ते नीट बघा. हा, मी घेते गुरुजींची जबाबदारी. झालं म्हणजे मग जाऊ का नको मीटिंगला? आम्ही दोघी घेतो. बरं चल निघू आम्ही. हा चला, येते येते. एक मिनिट, मी सुट्टे पैसे घेऊन. हा बरं. अदिती लाईट का ऑफ केलेत? चुकून झालं. चुकून? हो, म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला जोडप लागत ना, म्हटलं कोणी बसायचं तर. कदम कदम साहेब, काय होत असं चुकून कधी कधी? सगळी व्यवस्थित झाली ना व्यवस्था? सॉरी, येतीलच इतक्यात. मी आलोच. चला आता कामाला लागा, आता कुणीही काही बोलणार नाही. तुम्ही सुद्धा. ही सारखं म्हातारं फोन कट करते. काय रे तांगड्या, कशाला एवढे मिस कॉल देतोयस? माझं जरा काम आहे तुमच्याकडे. तुझ्यापेक्षाही महत्वाचं काम माझ्याकडे आहे. म्हणजे तुमची सगळी महत्वाची कामं आणि माझं काहीच नाही? तुमची सगळी महत्वाची कामं मी करतो. बरं बरं, कळलं. काम काय तेवढं सांग, काय सर येतील इतक्यात. झेंडूचे फुलं आणि हार माळा यांचे 2500 रुपये झाले. वाउचर तयार आहे. अरे तांगडे, अरे कधी सुधारणार आहेस तू? ऑफिस शिफ्ट होऊन अजून पूजा नाही झाली तर लगेच वाउचर करायला सांगतोयस? ठीक आहे, नंतर बघू. नंतर बघू, कुणीतरी म्हणलेलंच आहे, कल करेसो आज कर, और आज करेसो आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता नाही रे, आज करेसो अब. मग करो ना अब. फुला फुलाचा हिशोब घेईन आणि मगच साईन करेन. नाही काय तांगडे, हल्ली तुझं तोंड जरा जास्तच वाजायला लागलंय, पैशाच्या बाबतीतही आणि बोलण्यातही. काय 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 केलं काय? त्या आदिती समोर काय बरळत होतास रे तू? हा, वामक उक्षी घ्यायला मी सांगतो, तुला झोपायला परवानगी मी देतो. जरा भानावर येऊन बोलत जा. तुम्ही पण भानावर येऊन बोला ना. काय म्हणालास? नाही, तुमची सगळी महत्वाची कामं मी करतो ना, गरज पडली तर मी मीच करतो ना. गरजेला कोण येतं? मीच येतो ना. अरे काय घर, पाणी बाटली अजून इथेच आहे. चला बाहेर सगळ्यांना. थांबा 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 थांबा. नवरे साहेब. हा अरुण साहेब, काय म्हणतात सारखं लग्न लग्न लग्न? काय नाहीत बोलत माझ्यामुळे? बरोबर आहे सर, माहिती आहे.
जे मला माहिती आहे लग्नाचं. अरविंद सर नाही कुठे काही बोलू नका, तर काय उगाच अडकायला होईल. अडकायला होईल ना, कोणामुळे गप्प आहे? कुणी समजवलंय? मी काय म्हणतो, आपण गप्प राहायचं, कोणाला काही सांगायचं नाही. बरोबर आहे ना? आपल्यामुळे कशाला कोणाचं नुकसान ना. तांगडे थँक्स म्हणायची गरज नाही, मी समजून सांगितलंय त्यांना. वॉचरचं बघा. नाही तांगडे, समजावून सांगितलंस की अडकवलंस. वाउचर होईल. नवरे छान केलं डेकोरेशन. थँक्यू सर, ते करायलाच हवं ना. काय आता पुन्हा आपल्या या ऑफिसमध्ये काम सुरू होणार म्हटल्यानंतर तुला सजावट करून घ्यायलाच पाहिजे. हे तोरण, हे तोरण, हे मीच बांधायला सांगितलं. मस्क्याची फॅक्टरी आहे. हाजमोलाचा नवा अनारदाना. हाय, हो जस्ट पोचलो. नाही आता पूजा करूनच कामाला सुरुवात करतो. हो नंदिनीला सांग, त्यांनी पूजेची सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. होय होय, चल ठेवू, बाय. हा बोला. दोर सर, दोर सर. आले आले सर, आले सर, आले सर, आले सर, आले. यस ऑफकोर्स आय डू. वेलकम सर. हा यस यस यस. ओके कॉल यू देन, बाय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन ऑफिसमध्ये स्वागत आहे. तुमचं सुद्धा स्वागत सर. थँक्यू, थँक्यू. वा वा वा, नवरे छान केलं डेकोरेशन. थँक्यू सर, ते करायलाच हवं ना. काय आता पुन्हा आपल्या या ऑफिसमध्ये काम सुरू होणार म्हटल्यानंतर तुला सजावट करून घ्यायलाच पाहिजे. त्यातून आज पूजाही आहे म्हणून सगळं ऑफिस कसं सजवून घेतलं मी. या माळा या सगळ्या लावायला मी सांगितलं. हे तोरण, हे तोरण, हे मीच बांधायला सांगितलं. मस्क्याची फॅक्टरी आहे. हे फुलांची रांगोळी बघितलीत का? काढायला सांगितली मी. झाली सगळी तयारी? झाली. हो झाले ना गुरुजी, सगळी तयारी. सगळी तयारी झाली, फक्त प्रसादाचं तेवढं बघा. हो हो आंटी, मी प्रसाद नंदिनी केलाय. जय येतोस तू, प्रसाद घेऊन या. चल या. अय्या सर या. बा कुठे ठेवलाय? कुठे गेला प्रसादाचा डब्बा? हा बघ, हा बघ प्रसादाचा डब्बा. मस्त साजूक तुपाचा शिरा केलाय नंदिनी. काय उत्साही आहेत ना नंदिनी मॅडम. उत्साही तर आहेच, आणि देवाचं कार्य असेल ना तर तिचा हा उत्साह डबल होतो. पण चमचा कुठे गेला? काय असेल तिथेच कुठेतरी. चमचा पण ठेवला होता तिने डब्यातच. असेल बघू डब्यात. अरे सावकाश नाहीये. अरे यार, अरे ते ड्रॉवर मध्ये का बघ. लोत्तमा मॅडम, ड्रॉवर मध्ये कसं असेल चमचा? अरे सकाळपासून इतका गोंधळ चाललाय ना की कुठली गोष्ट कुठेही सापडेल. आहे का? नाही काहीच नाहीये. नाहीये. मग खाली पडलंय का बघ जरा, टेबल खाली असेल कदाचित. आहे. हा दिसतोय. थांबा. दिसतोय ना. बरं एक काम कर, तू चमचा घेऊन ये, मी हा डबा घेऊन पुढे होते. हा बरं, चमचा जरा धुवून आणा प्लीज. गुरुजी प्रसाद. जय कुठे? तू चमचा घेऊन येतोय मागून. चला सुरू करायचं. हो तुमची सगळी तयारी झाली असेल तर नक्कीच सुरू करूया. सुरुवातीला आपण कलश पूजन करूया. कलशाची पूजा करून वास्तूकडनं आशीर्वाद घेऊ की सर्व काही मंगल होऊ दे. वास्तू प्रसन्न झाली तर तथास्तू म्हणते बरं का. काय झालं? पूजा सुरू झाली आणि जय नाही आलाय. आता मी त्याला घेऊन येते नाहीतर पूजा मिस होईल. मिळाला चमचा?
मला ते तिलोत्तमा मॅडमनी पाठवलं होतं. हो धुवून आणतो. नको नको मी धुवून आणते. दे मला. तू लवकर जा तिकडे, विधी सुरू होत आहे. आलेच. काय मिस दाभोळकर, तमाशा बघायला आलात? मिस्टर जय खानोलकर, ते मिळाला का चमचा? मला तिलोत्तमा मॅडमनी पाठवलंय. तुम्ही आता गॉड यार. झालं का कलश पूजन? संपेल आता आणि आता आरती सुरू होईल. जय, हे वातावरण किती छान आहे ना. आपल्याला जर एकत्र आरती करता आली असती तर. फक्त राजीनामा कधी द्यायचा ते सांग, म्हणजे आरतीच्या आधी की आरती नंतर. जय तू काय बॉस आहेस आता, टीम लीडर. हो का? मग या बॉसची ऑर्डर आहे. काय? आरती करायला चला. कसली ऑर्डर? ते बॉस आय मीन सरांची ऑर्डर आहे ना, सगळ्यांनी एकत्र आरती करायची म्हणून. हो ना, मी तेच सांगायला आले होते. मी बोलतच बसले. चला आता. झाला चमचा ढवळ आपला धुऊन. हो झाला. मग चला ना जाऊया आता. चला. अविनाश सर, या कलशाची स्थापना कोणाच्या तरी शुभ हस्ते या इथे करूया. मी जावळकर. या. सर. या या या.